करवीर निवासनी श्री अंबाबाई देवीची मूर्ती ही सुस्थितीत असल्याचं केंद्रीय पुरातत्व विभागाच्या निरीक्षणामध्ये स्पष्ट झालंय. त्यामुळे देवीच्या मूर्तीवरील स्नान अभिषेक आणि नित्योपचार तात्काळ चालू करा अशी मागणी देवी भक्त सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. 1997 पासून मूर्तीची झीज होत असल्याच्या कारणाने देवीच्या मूर्तीवर स्नान अभिषेक आदी नित्योपचार परंपरा बंद करण्यात आली आहे. मात्र 14 मार्च 2023 केंद्रीय पुरातत्व खात्याने देवीच्या मूर्तीची पाहणी केल्यानंतर मूर्ती सुस्थितीत असल्याचा निर्वाळा दिलाय. त्यामुळे नित्योपचार परंपरा चालू करण्यास कोणतीही अडचण नाही. देवस्थानचे प्रशासक तथा जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी यासंदर्भात आढावा घेऊन मूर्तीवरील स्नान अभिषेक आदी नित्योपचार तत्काळ चालू करावी अशी मागणी देवी भक्त सकल हिंदू समाजाचे शरद माळी यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. या पत्रकार परिषदेला राजू यादव, किशोर गाडगे, रामभाऊ मेते, शिवानंद स्वामी आदींसह देवी भक्त सकल हिंदू समाजाचे सदस्य उपस्थित होते. नमस्कार. देवी भक्त सकल हिंदू समाज याच्या वतीने आज आमची ही पत्रकार परिषद आहे. तर मी शरद माळे आहे. आज कोल्हापूरमध्ये आमच्या निदर्शनास असा एक प्रकार आला की कोल्हापूर करवी निवासिनी महालक्ष्मी देवीचा जलाभिषेक अभिषेक हा गेले 25 ते 26 वर्ष होत नाही आहे. कारण 1997 पासूनचा जो अहवाल आहे कलेक्टर साहेबांच्या माध्यमातून ती मूर्तीची झीज वगैरे होऊ नये याच्यासाठी त्यांनी की जलाभिषेक वगैरे हा बंद केलेला होता. पण आम्हाला ज्यावेळी निदर्शनास आलं त्यावेळी आम्हाला एक धक्काच बसला. आम्हाला एक आश्चर्य वाटलं की बाबा 25-26 वर्ष देवीचा अभिषेक होत नाही ही एक भक्तांची कुठंतरी फसवणूक आहे असं आम्हाला वाटलं. त्यामुळं आम्ही आज तुमच्या माध्यमातून जनतेला सांगू इच्छितो किंवा सरकारकडे आम्ही मागणी करतोय की पुरातत्व विभाग जेव्हा येऊन देवीच्या मूर्तीची पाहणी करताना त्यांनी एक अहवाल असा साजरा केला आहे की देवीची मूर्ती ही सुस्थितीमध्ये आहे. मग हे सगळं सुस्थितीमध्ये असताना मूर्तीचा जलाभिषेक किंवा जे अभिषेक आहे जो नित्यविधी आहे तो का थांबवला आहे. तर आम्हाला याचं दुःख आहे की बाबा गेले 25-26 वर्ष आमच्या देवीला जलाभिषेक होत नाही आणि तो इथून पुढे नित्य रोजी व्हावा का व्हावा. तर पुरातत्व विभागानं सांगितलंय की ही मूर्ती सुस्थितीमध्ये आहे, चांगल्या स्थितीमध्ये आहे. मग चांगलं असताना तुम्ही का बंद केलं? ते कंटिन्यू चालू राहावं आणि आमचे जे सारखे जे भक्त आहेत सगळे हे आम्ही मनापासून जेव्हा देवीच्या चरणी आम्ही नतमस्तक व्हायला येतोय त्यावेळी आम्हाला ही बातमी गोड बातमी आमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचावी की देवीचा जलाभिषेक नित्य होतोय. आणि जर तो होत नसेल तर आम्हाला फार हे दुःख आणि हे वेदना होत आहेत. त्यासाठी लवकरात लवकर हा देवी जे कलेक्टर साहेबांच्या माध्यमातून आम्ही मागणी करतोय आणि आपलं देवस्थान कमिटी समिती आहे यांच्याकडे यांच्या माध्यमातून लवकरात लवकर हा या देवीचा जलाभिषेक चालू करावा एवढीच आमची मागणी तुमच्या समोर आहे. तर अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.